मी इथे फक्त एवढंच सांगायला आलोय की मोठ्या बाबांनी एक पार्टी ऑर्गनाइज केली. शहरातले मोठमोठे लोक या पार्टीला येणार आहेत आणि त्याच पार्टीत मोठे बाबा एक अनाउन्समेंट करणार आहेत. मिस्टर बल्लाळला एवढी कसली अनाउन्समेंट करायची आणि त्यासाठी ग्रँड पार्टी. चालू दे तुमचं माय लेखाचं. अगं पण ती का आली होती आणि अशी का मागतीये ती? एक मिनिट. आणि नेहा ती मैथिलीच होती कशावरून? कशावरून ती सोनिया नव्हती? मीच होते. यस मीच होते का? मीच से मैथिली. आणि सोनिया पण मीच. तुम्हाला काय नाव द्यायचं ते द्या. इट डझंट मेक एनी डिफरन्स टू मी. एक मिनिट. ओ माय गॉड. तुम्ही सगळे चक्क बंगल्याच्या आत बसून ब्रेकफास्ट करताय, ते पण डायनिंग टेबलवर बसून. सिरियसली आय हॅव टू क्लिक दिस. हा फोटो बघून मिस्टर बल्लाळ खूप खुश होणार आहे, आय एम शुअर. मॉम. अरे हिला काय घाबरायचं? काढ ग, तुला हवे तेवढे फोटो काढ आणि पाठव बल्लाळला. ही नाही घाबरत. मॉम कशाला अजून गोष्टी कॉम्प्लिकेट करतेस तू? त्यांनी आपल्याला आउट हाऊस मध्ये राहण्याची परमिशन दिली, तेच खूप नाही आहे का? तेवढंच कशाला? अजून खूप काही दिलंय तुझ्या बल्लाळ साहेबांनी. 24 तास आपल्यावर लक्ष ठेवायला एक माणूस दिलाय. घरात करायला खूप काम दिली आहेत, नाही का? हो सासूबाई, मला ना तुमची हीच गोष्ट खूप आवडते. सिच्युएशन काहीही असू दे, तुम्ही तुमचा सार्कॅझम जागा ठेव. गुड. बल्लाळ सारख्या माणसाशी वागताना उपहासच कामी येतो सोनिया. त्याच्यासारख्या पोकळ माणसाला घाबरण्याइतकी मी भित्री नाही किंवा मी त्याचा द्वेष करावा इतकी त्याची लायकी नाही. पण मग तुम्हाला त्याचा राग नाहीये? त्याच्यासारख्या माणसाचा राग येण्यासाठी मला माझा संयम सोडावा लागेल, जो मी कधीच सोडणार नाही. आणि म्हणूनच सरक्याचा जागा ठेवावा लागतो. पण मला एका गोष्टीचं खरंच खूप आश्चर्य वाटतं. या घरात इतके तमाशे होऊन गेले पण मिस्टर बल्लाळ किती पावरफुल आहे हे अजूनही तुम्हाला कळलं नाही? तो कितीही पावरफुल असला ना तरी या घरच्या सुनेचा मान आम्ही तुला दिला, त्याने नाही. पण हिला काय त्याची किंमत कळणार? ज्याच्याकडे सत्ता आणि पैसा तिकडेही झुकत माप देणार. असो बाई, आय नो तुम्हाला कोणासमोर झुकायची सवय नाही आहे ना, राईट? ज्योती आंटी मला सांगत होत्या, तुमच्या मनाविरुद्ध काहीही झालेलं तुम्हाला कधीच चालायचं. मग ते बिझनेस मधलं एखादं डिसिजन असू दे किंवा ज्योती आंटी आणि विक्रम अंकलचं लग्न असू, प्रत्येकाने तुमच्याच बाजूला झुकायचं, हो ना? आणि जो कोणी झुकायचा नाही त्याला तुम्ही बळजबरीने झुकवायचा तरी किंवा त्याला कायमचा तोडायचा तरी. ते तर मी अजूनही करू शकते सोनिया. आय विश. पण डेस्टिनी बघा ना सासूबाई, आज तुम्हाला
बल्लाळ समोर झुकावं लागतंय. आय फील सो सॅड फॉर यू. मी बल्लाळ समोर झुकल्यासारखी वाटतेय, तेही फक्त माझ्या मुलासाठी. मी तुझा मुलगा नाहीये. आणि आता ही गोष्ट सगळ्या जगाला कळली. तू का उगाच हट्ट करतेस? कारण तिला असा विश्वास आहे की तिचा सख्खा मुलगा कुठल्याच लायकीचा नाहीये. माझं मत असं व्हायला कारण कोण आहे दितेश? एक्सक्यूज मी, तुमचा हा फॅमिली ड्रामा बघण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. मी इथे फक्त एवढंच सांगायला आलोय की मोठ्या बाबांनी एक पार्टी ऑर्गनाईज केली आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांना कामाला लागायला. यू हर्ड इट राईट, मी सगळ्यांनी असंच बोललो. तुमच्या दुःखात एखादा आनंदाचा क्षण येऊन गेला तर तुमचं दुःख थोडं जास्तच टोचेल तुम्हाला, नाही का? आता तू फक्त एक काम करायचंस, पार्टीमध्ये सोनियावर लक्ष ठेवायचं आणि मैथिली कधी येते हे बघायचं. पण मैथिलीला पकडायचा आपला ट्रॅप सोनियाला माहितीये? सोनियाला चुकून जरी हे कळलं ना तर परसू तुझ्यासाठी असा ट्रॅप लावीन ना की या जगातच उठशील तू. हा ट्रॅप फक्त तीनच लोकांना माहितीये, तुला, मला आणि दुष्यंत. सोनियाला जरा जरी वास आला ना याचा परसू तो सगळा प्लॅन चौपट होईल आणि मग तुझा काय हिशोब लागेल याचा तुला पत्ताही लागणार नाही. त्याची गरज नाही पडणार, कारण मला सिद्ध करायचं की मी मैथिलीला मारलंय आणि ती या जगात नाहीये. हे तेव्हा सिद्ध होईल परसू शेठ, जेव्हा सोनियाची खरी आयडेंटिटी आपल्याला कळेल. राजकुमारीचा जीव ज्या पोपटात आहे त्याचं नरड दाबलं की खेळ कल्लास. आणि ही पार्टी साधी सुधी पार्टी नाही, इट्स गोइंग टू बी अ ग्रँड सेलिब्रेशन. शहरातले मोठमोठे लोक या पार्टीला येणार आहे आणि त्याच पार्टीत मोठे बाबा एक अनाउन्समेंट करणार आहेत. कसली अनाउन्समेंट? पेशन्स पेशन्स माय ब्रदर, वेळ आल्यावर सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजते. बल्लाळ आणि ज्योती आम्हाला नोकऱ्यासारखे वागवतातच आहेत, आता सगळ्या जगासमोर आमचा तमाशा करणार आहेत की काय? माझ्या वडिलांचा ज्यांनी खून केला त्या माणसासाठी ही शिक्षा फारच छोटी आहे, नाही का? अँड टू ऍड इट अप, याने माझ्यावर फायर केलं तरी मी पोलिसांकडे गेलो नाही, याला जेलमध्ये न टाकता इथे राहू दिलं. मिस्टर रितेश, तुला इथे काय आराम करायला ठेवलंय? पार्टीच्या तयारीला लाग. आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप सुंदर असे पार्टी कॉस्ट्युम्स आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांनी तेच कॉस्ट्युम घालून इथे उभं राहायचं. होप यू गॉट माय पॉइंट. मी यातलं काहीही करणार नाहीये. तुम्हा लोकांनी याचं ऐकायचं असेल तर ऐका, मी नाही ना चढणार याच्या इशाऱ्यांवर. मग जेलमध्ये जायची तयारी ठेव. अजून चाळीसपणा गेला नाही याचा. काय तुम्ही दोघी इथे माझ्याकडे बघत काय उभे राहिलात? जा समजवा त्याला,
नाहीतर आयुष्यभर जेल मध्ये सडेल तो. गो. दुष्यंत, तुझ्यासाठी मी काय वाटतेल ते सहन करायला तयार आहे. पण या सोडाच्या आखीत एखाद्याचं भविष्य भस्मसात होणार नाही याची काळजी घे. कारण तसे संस्कार नाही केलेत मी तुझ्यावर. मॉम, मला माफ कर. मी हे सगळं लवकरच संपवीन. I cannot believe. परवा परवा परत मॉम मॉम म्हणत मॉमच्या मागे मागे फिरणारा दुष्यंत आज त्याच्या मॉमशी इतकं वाईट वागतो. नो दुष्यंत, नो. I simply cannot believe की तू तोच मुलगा आहे ज्याचा त्याच्या मॉमवर जीवापाड प्रेम आहे. विश्वास बसत नाही माझा. विश्वास बरं आहे, आपल्या एकमेकांवर विश्वास नाही येत. कारण एकदा जर विश्वास बसला तर खरं काय खोटं काहीच समजत नाही. राईट. हे मात्र खरं. मिस्टर बल्लाळला एवढी कसली अनाउन्समेंट करायची आणि त्यासाठी ग्रँड पार्टी. ताल में जरूर कुछ काला. फार गोडवे गात होतीस ना तू तुझ्या लाडक्या मुलाचे. माझी पोलीस कंप्लेंट केली नाही ना त्याने. बघ किती मोठ्या मनाचा आहे वगैरे वगैरे. आता बघ ना किती मोठ्या मनाचा आहे तो. पावलो पावली माझा अपमान करता यावा ना म्हणून पाठवलं नाही त्याने मला जेलमध्ये. मला जगासमोर मान खाली घालताना बघायचं होतं त्याला. बाहेरची लोक माझ्यावर कसं हसतायत ते बघून त्याला एन्जॉय करायचो म्हणून केली त्यांनी सगळी नाटक. साहेब तुम्ही प्लीज शांत व्हा आधी. कितीही झालं तरी या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. नेहा, वाव, ऐकलास मॉम? माझी लग्नाची बायको जिने आयुष्यभर माझी साथ द्यायचं वचन दिलं होतं मला, आज ती सुद्धा त्या दुष्यंताच्या बाजूने बोलते माझ्या विरोधात. आपण म्हणाली ती, तू नाही. ती तुला एकट्याला दोषी मानत नाहीये रितेश. खरं असलं तरी आम्ही वारंवार तुला सांगत होतो रितेश, त्या बल्लाळच्या नादी नको लागूस म्हणून. पण तरीही तू त्याच्या ओंजळीने पाणी पित राहिलास. काय झालं? एक गोष्ट लक्षात ठेव रितेश, आम्ही तुला एकटं सोडणार नाही आहोत. अरे आई वडील आहोत आम्ही तुझे. ह्या अशा प्रसंगी आपण कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे याची जाणीव आहे आम्हाला आणि ती जाणीव तूही ठेव. बाबा काय झालं तुम्हाला? अहो बसा बसा आधी इथे बसा. डॅड काय झालं? बाबा हे घ्या पाणी घ्या. हो ही अशी अवस्था कोणी केली तुमची? सुहासिनी, मी मार्केट मधून घरी येत होतो तेव्हा जे के नाव आहे याच
जे के साहेब म्हणतात त्याला. अरे असा कसा साहेब, गरीब बिचारा. काय अवस्था झाली रे या गरीब बिचाऱ्याची. एकेकाचा राजा आता भिकारी होऊन फिरतोय. त्याची बायको काय करते? काम शोधत फिरते आजकाल. अहो साहेब, मी तर असं ऐकलंय ह्यांची बायको नाचायला जाणार कुठे तरी. साहेब काय अवस्था करून घेतली जे के साहेबांनी स्वतःची. कशाला उगाच उगाच लोकांना मारायला धावले. आता तुझं कसं होणार रे? जे के सूर्यवंशी. दुर्दैवाची गोष्ट ही आहे सुहासिनी, की आपण त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. कारण आपले हात दगडाखाली आहेत. आता तरी कळलं का रितेश, आपण का एकत्र राहायला हवंय ते? सुहासिनी, आपण डोक्यात राग घालून घेतली ना, तर त्या भरात आपल्याकडून एखादं चुकीचं पाऊल पडू शकत आणि शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे जे काही करायचं ते शांत डोक्यानं करायला हवं. बरोबर बोलताय तुम्ही डॅड. आता डोक्यात राग घालून घेण्याची वेळ नाहीये, तर आता डोकं नीट चालवण्याची वेळ आली. आणि आता पावलं तर मी अशी टाकीन ना की माझ्या पावलांचे ठसे तर दिसणार नाहीत, पण माझं काम नक्कीच झालेलं असेल. मला एक सांगा, बल्लाळ तिथून कुठे गेला? तो आणखी कुठे जाणार? घरी झाला असेल आणि काय. आई आई कुठे जाता तुम्ही? नेहा, तिला अडवू नकोस, जाऊ दे तिला. सुहासिनी एक वेळ तिचा स्वतःचा अपमान सहन करेल, पण माझा अपमान कधीच सहन करणार नाही. या सुनबैया, बसा. तरी डॉक्टरांनी सांगितलं होतं, काळजी घ्या, आराम करा. सावकाश सांगितलं होतं ना डॉक्टरांनी, विचार करू नका, स्ट्रेस घेऊ नका. विचार करायची कशी थांबू मामंजी, इतकी वर्ष मी या अवस्थेतच नव्हते की कसला विचार करू शकेन. दुष्यंत माझ्या बरोबर असला ना की मला खरंच खूप बरं वाटतं. चालू द्या, चालू द्या तुमचं माय लेखाचं, मी आलोच.